महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू, नाना पटोलेंचे टीकास्त्र। सरकार विरोधात बोलाल तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो असे विधान अशोक चव्हाण यांनी केलं होतं। या विधानाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समर्थन केलं आहे। तसेच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शिंदे फडणवीस सरकारवर पटोलेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे। भाजप शेतकरी विरोधात आहे। महाराष्ट्रात लोकशाहीचा गुजरात पॅटर्न सुरू करण्यात आलाय, विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतो अशी टीका त्यांनी केली आहे। भाजप शेतकरी विरोधी आहे। जेव्हा शेतकऱ्यांचं पीक हाती घेतो तेव्हाच आयात शुल्कात कमी करून मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि शेतकऱ्यांना दर मिळाला नाही पाहिजे, यांच्या व्यापारी मित्रांना फायदा झाला पाहिजे असं त्यांचे धोरण असतं। सध्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कापूस घरी पडलेला आहे, त्याला कीड लागत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आलाय। कापूस, तूर, धान, कांदा या सर्व पिकांवर आघात करण्याचे काम भाजप करत आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। बिलकुल तेच चाललेलं आहे असं केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार असो यांनी ठरवून केलेलं आहे। आणि जे काही जनतेचे प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मांडायला गेलो तर त्या पद्धतीच्या इन्क्वायऱ्या केल्या जातात, चौकशा लागल्या जातात, खोटे आरोप लावले जातात आणि त्या आमच्या मतदारसंघातली कामावर बॅन केला जातो। माननीय औरंगाबाद हायकोर्टाने औरंगाबाद खंडपीठाने परवा एक निर्णय दिला की तुम्हाला बजेटमध्ये काम जे मंजूर झालेत त्याच्यावर स्टे देता येणार नाही, पण कोर्टाचाही आदेश मानायला राज्यातलं सरकार तयार नाही। काय तिथं फक्त काँग्रेसचा महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे की महाराष्ट्रातही लोकशाही गुजरात पॅटर्न जो आहे, जो गुजरात पॅटर्न महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे, विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न जो सुरू झालेला आहे त्याच्यावरची प्रतिक्रिया अशोक चव्हाणजींनी दिली असेल त्याचं समर्थनच केलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर।